नमस्कार श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पहाटे 3 ते 5 या ब्रह्मवेळेत ज्यांना जाग येते तर त्यामागे काही दैवी संकेत असतात. तर ते संकेत काय असतात हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 13% लोकांना पहाटे 3 ते 5 या वेळेत जाग येते. देवाने काहीतरी चांगले कार्य करण्यासाठी अशा लोकांना निवडलेले असते. दिवसांच्या 24 तासांपैकी पहाटे 3 ते 5 ही अमृत वेळ असते. या अमृतवेळेत जर तुम्ही उठत असाल तर तुमच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येते. या अमृतवेळी कितीतरी अलौकिक शक्ती वातावरणात असतात. या शक्ती अशाच लोकांना पहाटे उठवतात ज्यांना त्या आनंदी पाहण्याची इच्छा धरतात. तर बघा, तुमची ही झोप 3 ते 5 यामध्ये उघडते का? जर पहाटे 3 ते 5 या वेळेत तुमची झोप उघडत असेल तर यामागे असाही संकेत आहे की तुमच्या घरात धनधान्याची वृद्धी होणार आहे. घरामध्ये आनंदी आनंद असणार आहे. म्हणून तुमचीही जर झोप या काळात उघडत असेल तर तुम्ही खरंच खूप भाग्यशाली आहात. या काळात तुम्ही देवाचे नामस्मरण करावे. देवावर प्रेम करणारे भक्त या जगात खूप आहेत, पण सर्वात कमी भक्त म्हणजे देव ज्यांच्यावर प्रेम करतो, आणि अशाच भक्तांना तो पहाटे या अमृतवेळी उठवतो. काही लोकांचा या अशा गोष्टींवर विश्वास नसतो, पण शास्त्रात ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याला कुठे ना कुठे काही ना काही आधार हा नक्की आहे. तर बघा, जर तुमची ही झोप जर 3 ते 5 या वेळेत उघडत असेल तर तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात. तर अशा व्यक्तींना याच मुहूर्तावरती, म्हणजे जो आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो, जी सकाळची अमृतवेळ मानली जाते, तर याच वेळी देव का उठवतो आणि अशा व्यक्तींना नक्की कशाची प्राप्ती होते? तर अशा व्यक्तींना सौंदर्य, संपत्ती आणि आरोग्य प्राप्त होते. तर यावेळी उठल्यावर माणसाने काय करावे? तर यावेळी प्रार्थना, ध्यान, वंदना, अभ्यास करावा. म्हणजे जे कोणी विद्यार्थी वगैरे असतील, तर यावेळी जर तुमची झोप उघडली तर त्या विद्यार्थ्यांनी त्यावेळी अभ्यास करावा. या काळात स्वतःला एकाग्र करून नामस्मरण आणि उपासना करावी. तसेच या अमृतवेळी वादविवाद, भोजन, गोंगाट करू नये. असे मानले जाते की हा जो काळ आहे पहाटेचा 3 ते 5 ही जी अमृतवेळ आहे, तर या काळात देव जे आहेत ते ब्रह्मांडामध्ये फिरत असतात. त्यामुळे ते फक्त अशाच व्यक्तींना या काळात उठवतात की ज्यांच्याकडून ते खूप चांगले असे कार्य करू इच्छितात. तर असे जे लोक आहेत तर त्यांच्यामागे खूप मोठी दैवी शक्ती असते. जे लोक खूप सात्विक आहेत तर अशा लोकांनाच पहाटे या काळात जाग येते. आणि या काळात जाग येणे हे खूप आणि खूप शुभ मानले जाते. तर तुमची ही झोप या काळात उघडते का? पहाटे 3 ते 5 या अमृतवेळ तुम्हालाही जर जाग येत असेल, तुम्हीही झोपेतून जागे होत असाल, तर तुम्ही खरंच खूप भाग्यशाली आहात आणि कोणत्या तरी चांगल्या कार्यासाठी देवाने तुमची निवड केली आहे आणि तुमच्यामागे खूप मोठी दैवी शक्ती आहे आणि तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात. तर असा हा छोटा असा माहिती देण्याचा माझा हा प्रयत्न होता. तो कसा वाटला हे मला नक्की सांगा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.